सह्याद्री न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख. नुकताच लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, त्या संदर्भात आपल्या सह्याद्री माझा न्यूजने एक विशिष्ट असा एक प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे, माझा जिल्हा माझा खासदार. त्या संदर्भात आज आपण आलेलो तो दर्यापूरमध्ये, आणि दर्यापूरमधली जी शिवसेनेची टीम आहे ते आज आपल्यासोबत सह्याद्री माझा न्यूजसोबत विशिष्ट अशी चर्चासत्र आपण आयोजित केलेलं आहे. पदाधिकारी तालुका प्रमुख शिवसेनेचे आपल्यासोबत जोडलेले आहेत. आपण त्यांच्या भूमिका जाणून घेऊ, लोकसभेच्या संदर्भात त्यांच्या भूमिका काय आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे तालुका प्रमुख सुनील भोडिके. दादा मला सांगा, नुकतीच आता लोकसभा निवडणुका ही जाहीर झालेल्या आहेत, आता महाविकास आघाडीच्या तर्फे दिनेशजी भूप आणि बळवंतरावजी वानकडे हे तिकिटाचे दावेदार म्हणून समोर आलेले आहेत, कोणाला हे तिकीट दिले जाईल, काय तुमची प्रतिक्रिया राहील? सर्वप्रथम तर आमची मागणी हे राहील की ही जी सीट आहे हे गेल्या 30 वर्षापासून हे शिवसेनेकडे अमरावती लोकसभा आहे, त्यामुळे इथे शिवसेनेचाच दावा हा आजपर्यंत आम्ही कायम ठेवलेला आहे. त्यामुळे इथं शिवसेनेला तिकीट मिळावी हे सर्व शिवसैनिकांचं आणि सर्व जनतेची इच्छा आहे. जर भविष्यात जर असं एक नाव चर्चेत आहे की महाविकास आघाडीच्या तर्फे बळवंतराव यांना तिकीट दिल्या जाईल, जर बळवंतराव यांना जर तिकीट जर दिल्या गेली तर शिवसेना कशा पद्धतीनं मदत करेल? शेवटी आमच्या 3 या ठिकाणी आघाडी आहे, आणि या आघाडीच्या अनुषंगाने आमचं एकच ध्येय आहे की जो काही निर्णय पक्षश्रेष्ठी घेईल त्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत, आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने आम्हाला जो कोणी उमेदवार महाविकास आघाडीचा आहे तो उमेदवार आम्हाला निवडून आणायचा हे सर्व शिवसैनिकाचं एक वचन आहे. त्यामुळे इथं तिकीट मागण्यापर्यंतचा विषय बरोबर आहे, पण तिकीट एकदा जर घोषित झाली त्यानंतर आमचे कुठेही प्रतिदावे दावे हे हेवे दावे राहणार नाहीत, आणि आम्ही भाजपला पराभूत करण्यासाठी संपूर्ण शिवसेनेची टीम ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मागं खंबीरपणे उभी राहील. आपल्यासोबत आणखी काही शिवसैनिक आहेत. दादा मला एक सांगा, अशी एक चर्चा सुरू होती की जर हे लोकसभेचे तिकीट जर शिवसेनेला सुटलेली नाही तर शिवसेना महाविकास आघाडीला मदत करणार नाही, काँग्रेसला काय सांगू शकता? विजय, तुम्ही आता विषय काढला हा अगदी चुकीचा आहे. शिवसैनिकाचं श्रद्धास्थानचं जे मातोश्री आहे, आणि आजपर्यंत गेल्या 35-40 वर्षापासून प्रत्येक शिवसैनिकांनी मातोश्रीचा आदेश हा अंतिम समजलेला आहे. आता सुनील पाटलांनी सांगितल्याप्रमाणे की हा मतदारसंघ जो लोकसभेचा आहे तो गेल्या 30 वर्षापासून शिवसेनेचा आहे, तर आमची प्रथम शिवसैनिकाची ही मागणी आहे की तो मतदारसंघ आम्हाला मिळाला पाहिजे. परंतु राजकारणात कसे कधीकधी असे काही निर्णय असतात की जे प्रसंगाच्या हिशोबाने घेतल्या जातात, तर आमचे पक्षप्रमुख आणि सहयोगी पक्ष यांनी जे निर्णय घेतलेले असतील त्याचे आम्ही बांधील राहू, आणि पक्षप्रमुखाचा जो मातोश्रीचा आदेश आम्हाला येईल त्याप्रमाणे आम्ही पुढचं काम करू. दादा तुम्ही सांगितलेलं आहे की गेल्या 30 वर्षापासून हा गड शिवसेनेचा राहिलेला आहे, सुरुवातीला शिवसेनेमध्ये फूट नव्हती पण आता शिवसेनेचे 2 गट तयार झालेले आहेत, प्रभावी गट कोणता राहील? तुम्ही जर इथं विचार केला तर अमरावती जिल्हा एकमेव जिल्हा असा आहे की या ठिकाणी शिवसेनेत कुठलीही प्रकारची फूट पडलेली नाही, कुठलाही मोठा पदाधिकारी या अमरावती जिल्ह्यातून जे शिवसेना फुटली त्यामध्ये गेलेला नाही, त्यामुळे इथं जे शिवसेना आहे मूळ शिवसेना ती मूळ शिवसेना इथं अतिशय मजबूत आहे, आणि इथं जर बुद्धसाहेबांना आणि महाविकास आघाडीनं शिवसेनेचा उमेदवार दिला तर माझं असं मत आहे आणि सर्व जनतेचं असं मत आहे की कमीत कमी 1.5 लाखाच्या वरती मतांनी इथं शिवसेनेचा उमेदवार विजय होईल. आपल्यासोबत युवासेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. येत्या लोकसभेमध्ये शिवसेना किंवा युवासेनेने कशा पद्धतीने मोर्चेबांधणी केलेली आहे मतदारसंघात? आमची युवासेनेची मोर्चेबांधणी कंटिन्यू सुरू आहे, आमच्या गावागावात शाखा आहेत, आंदोलनाच्या माध्यमातून आमची मोर्चेबांधणी सुरू आहे, नवीन जुने शिवसैनिकांना घेऊन आम्ही सोबत चालत आहे, आणि आमचा दावा आहे की हा मतदारसंघ आम्हाला सुटला पाहिजे. आम्ही तशी उद्धवसाहेबांकडे मागणी केलेली आहे, पण आता सगळ्यात शेवटी काय होते जर कोणत्याही कॅन्डिडेटला तिकीट भेटली शेवटी आम्ही मातोश्रीचा आदेश पाळून आम्ही काम करू. येत्या लोकसभेमध्ये जे लोकसभा आता होणार आहे आपल्या शिवसेनेच्या संदर्भात तुमची भूमिका काय राहील? आम्ही जे पक्षाचे आदेश असतील
त्या पक्षाच्या आदेशाचं पालन करू आणि महाविकास आघाडीनं जे तिकीट भेटणे ज्यांना भेटणार आहे त्याचं काम करणार. एकीकडे सुरुवातीला जेव्हा वाशिम येथे उद्धव ठाकरे यांची सभा झालेली होती त्या सभेमध्ये काही शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना अमरावती लोकसभेची तिकीट मिळावी आणि हा गळ हा लोकसभेचा हा शिवसेनेचाच आहे या संदर्भात उद्धव ठाकरे यांना सुद्धा मागणी केलेली होती. त्या मागणीमध्ये जे शिवसैनिकांनी मागणी केलेली आहे की नवनीत राणा, नवनीत राणा आणि उद्धव ठाकरेचा केलेला अपमान जर बदला जर काढायचा असेल तर हे तिकीट शिवसेनेला देण्यात यावी अशी सुद्धा काही शिवसैनिकांची भूमिका आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जुळून राहा सह्याद्री माझा न्यूज करिता. सुरत देशमुख सर रवी नवलकर दर्यापूर. तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.